आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। कळवण पूर्ण शक्तीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना घेराव। रवळजी येथील शेतकऱ्यांचे आंदोलन। महावितरण कंपनीने कृषी पंपासाठी पूर्ण शक्तीने दिवसा 10 तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता तालुक्यातील रवळजी परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय कार्यकारी अभियंता RD राठोड यांना घेराव घातला होता। 8 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयासमोर मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावठी कांदा भाजीपाला लागवड करण्यात आलेली आहे। दिवसा 2 ते 3 तास वीज दिली जाते, त्यामध्येही अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे पिकांना पाणी देण्यात अडथळा निर्माण होतो। रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यास गेले असता वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करतात, त्यामुळे त्यांचा जीव मुठीत धरून जावे लागते। तरी सुद्धा संपूर्ण पिकाला पाणी मिळत नसल्याने पाण्याअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटल्याने आज तालुक्यातील रवळजी येथील शेतकऱ्यांनी थेट महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय गाठत कार्यकारी अभियंता RD राठोड यांना धारेवर धरलं। प्रशासनाने शेतकऱ्यांची अडचण ओळखून दिवसात 10 तास पूर्ण शक्तीने वीज पुरवठा करावा निवेदनाद्वारे करण्यात आले। तसेच 8 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख भास्कर भालेराव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, शिवसेना उपतालुका प्रमुख विनोद भालेराव, भाजपचे बबन वाघ, रिपाईचे बापू जगताप, राजेंद्र वाघ, लक्ष्मण बागुल, सुनील शेवाळे, कैलास भालेराव, उत्तम शिंदे, सुरेश अहिरे, संजय गांगुर्डे, जितेंद्र भालेराव, सुभाष भालेराव, पोपट भालेराव यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता शाहू चव्हाण, कळवण। अनलिगल जे आहे ते तुम्ही शोधायचं। दुसरा विषय, अनलिगली वापरायला परिवृत्त फक्त वीज वितरण कंपनीने केलंय शक्य। अनलिगली वापरायला हे मी सांगतो, याचं कारण आहे सर, जर आम्हाला 8 तास लाईन कंटिन्यू मिळाली तर अनलिगल मोटर वापरायची गरज नाही। मी सांगतो, माझ्या विहिरीवरती जर 500 कोटी शेअर आहे तर मला 750 टाकावे लागते का? माझं 10 एकरचा भराव आहे तो होत नाही, 5 एकर लायकीमुळे, बरोबर। जर तुम्ही टेक्निकली वरती तुमच्या वरिष्ठांकडे बोलले की हा असा असा मुद्दा आहे, जर तुम्ही लाईट तिकडनं तर लाईट वाढत नाही, तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही, आम्हालाही मान्य आहे, परंतु त्याच्यातून मार्गच निघत नाही। 2 वर्षापूर्वी इथं येऊन गेलो, 15-20 दिवस लाईट क्लिअर झाली, पुन्हा तेच झालं। भोये साहेब होते, मागच्या वर्षी आलो तेव्हाही तेच झालं, आता परिस्थिती तीच आहे। जर आम्ही 3 वर्ष, बरं 2 वर्षापूर्वी भोये साहेबांनी काय सांगितलं, पिपळा सबस्टेशन चालू झालं, तुमचा 100% प्रॉब्लेम सॉल्व होईल, झालं पिपळा सबस्टेशन चालू, पिपळा चालू झालं, काहीच नाही। आता आंबेडकर साहेब काय म्हणतो, आज आम्ही कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी कळवण यांना वीज आम्हाला लाईट पुरेपूर मिळत नसल्यामुळे आज निवेदन दिलं। शुक्रवारी 11 तारखेला आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत, कारण आम्हाला इतकी मोठी तकलीफ आहे। रात्री 7 तास लाईट मिळते, दिवसा 3.5 तास लाईट मिळते, त्याच्यामुळे आमचं कुठलंही शेतीचं पाणी भरणं होत नाही। दुसरं, आमच्या भागात अतिदुर्गम भागात शेतीमध्ये बिबट्या, साप वगैरे हे रात्री भयंकर त्रास होतो। मागच्या मंगळवारी माझा स्वतः माझा मुलगा बारीत येत असताना 20 फुटावरून बिबट्या गेला, मुलगा रात्री ओरडायला लागला, मी झोपेतून उठून पळत गेलो शेतात, आरडाओरडा केली तेव्हा बिबट्या तिथून पसार झाला। आज आम्ही हे निवेदन दिलं। दुसरा एक मुद्दा, लोकप्रतिनिधी तालुक्यामध्ये कुठलेही शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष द्यायला तयार नाही, मग ते आमदार असोत, खासदार असोत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असोत, हे फक्त मतदान मागापुरते येतात आणि जिथं कमिशन जास्त मिळेल अशाच कामांवर लक्ष देतात। शेतकऱ्याच्या विजेच्या बाबतीत खरोखर यांना कमिशन मिळणार नाही, म्हणून शेतकऱ्यांवरती कुठलंही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही। त्याच्यामुळे तात्काळ आम्हाला वीज न उपलब्ध झाली आणि आम्हाला रात्रीची जी होणारी तकलीफ आहे शेतकऱ्यांना, ती तालुक्यामध्ये कमी नाही झाली, तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभं करू, एवढंच बोलतो। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।